Next article of this chapter is state board cha books madhe kahi syllabus madhe chromosomal basis of inheritance CBI ya navana chapter sudha kahi state board cha book madhe pahayla milto ya purvicha syllabus madhe hota to genetic basis of inheritance separate chapter hota म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटीचा वेगळा असे दोन पार्ट स्टेट बोर्डानं केले होते पण एन सी आर टी प्रमाणं एकच चॅप्टर आहे क्रोमोसोम्स यू नो क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी क्रोमोसोम्स हे हेरिडिटीचे कॅरियर्स आहेत आणि क्रोमोसोम्स हे पुढच्या जनरेशनकडं कॅरेक्टर्स ट्रान्समिट करत असतात आणि याच्या संदर्भात जी थेरी आहे ती थेरी सुटॉन अँड बोवेरी सुटॉन अँड बोवेरी यांनी क्रोमोसोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स म्हणजे आपल्या प्रत्येक सेलमध्ये क्रोमोसोमचे दोन सेट आहेत वन सेट ऑफ क्रोमोसोम ऑफ 23 क्रोमोसोम्स फ्रॉम मदर दॅट इज मॅटर्नल अँड अनादर सेट ऑफ 23 क्रोमोसोम फ्रॉम फादर दॅट इज पॅटर्नल असे आपल्या प्रत्येक डिप्लॉइड सेलमध्ये 23चा एक सेट आणि 23चा एक सेट असे दोन सेट प्रत्येक सेलमध्ये आपल्या डिप्लॉइड सेलमध्ये असतात म्हणून आपण डिप्लॉइड आहोत दोन सेट येतात एक आहे मॅटर्नल आणि सेकंड आहे पॅटर्नल असे दोन सेट आपल्या प्रत्येक सेलमध्ये असतात परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये ज्या जर्म सेल्स आहेत त्या जर्म सेलमध्ये म्हणजे समजा टेस्टिस हा मेल सेक्स ऑर्गन आहे या मेल सेक्स ऑर्गनमध्ये टेस्टिसमध्ये ज्या जर्म सेल्स येतात त्या जर्म सेल्सपासून किंवा त्यांच्यामध्ये मियोसिस डिव्हिजन होते आणि तयार होतात मेल गॅमेट्स ते कसे आहेत हॅप्लॉइड आहेत म्हणजे डिप्लॉइड जर्म सेलमध्ये मियोसिस डिव्हिजन होऊन हॅप्लॉइड गॅमेट्स बनतात मियोसिस डिव्हिजन झाल्यामुळं तिथं क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस होते आणि क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे ते दोन्हीचं रिशफल होत असतं वेगवेगळं होतं त्यामुळं जेनेटिक व्हेरिएशन होतात रिकॉम्बिनेशन होतात व्हेरिएशन होतात त्याचप्रमाणे फिमेलमध्ये ओव्हरी हा सेक्स ऑर्गन आहे आणि तिथंसुद्धा जर्म सेल्समध्ये मियोसिस डिव्हिजन होऊन एक किंवा फिमेल गॅमेट तयार होणार आणि या मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होतं हा पण हॅप्लॉइड आहे जर्म सेल डिप्लॉइड आहेत आता यामध्ये 23 क्रोमोसोम्स आहेत यामध्ये 23 क्रोमोसोम्स आहेत
आणि क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी बिकॉज क्रोमोसोम कंटेन नंबर ऑफ जीन्स. आणि ते जीन्स या क्रोमोसोम मध्ये आहेत आणि क्रोमोसोम या गॅमेट मध्ये आहेत, त्यामुळे दोन जनरेशन मध्ये लिंक करण्याचं काम हे गॅमेट्स करतात. दोन गॅमेटचं युनियन होऊन इथं 23 क्रोमोसोम्स, इकडेही 23 क्रोमोसोम्स हे कंबाईन होऊन फ्युजन होऊन इथं तयार होणार झायगोट, ज्याचा क्रोमोसोम नंबर आहे 46. तर पहिलं जनरेशन 46चं होतं, गॅमेट्स हॅप्लॉइड बनले आणि त्याच्यानंतर दोन्ही गॅमेटचं युनियन होऊन पुन्हा डिप्लॉइड झायगोट बनला. डिप्लॉइड झायगोटपासून नवीन इंडिव्हिज्युअल बनणार, डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल बनणार. सो गॅमेट्स ॲक्ट्स लाईक अ कनेक्टिंग लिंक बिटवीन टू जनरेशन्स. आणि याच्यामध्ये हॅप्लॉइड सेट आहे, म्हणजे एकच क्रोमोसोमचा सेट असतो. फिमेल गॅमेटमध्ये सुद्धा एकच क्रोमोसोमचा सेट आहे, कारण मियोसिस डिव्हिजन झालेली आहे. आणि मियोसिस डिव्हिजन झाल्यामुळं त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं. क्रॉसिंग ओव्हरमुळं रिकॉम्बिनेशन होतात आणि रिकॉम्बिनेशन लीड्स टू व्हेरिएशन, व्हेरिएशन लीड्स टू ॲडॅप्टेशन, ॲडॅप्टेशन ॲडॅप्टेशन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. म्हणजे इव्होल्युशनचा कन्सेप्ट आपल्याला जो माहीत आहे तो असाच आहे. तर क्रोमोसोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स आपल्याला काय सांगते, तर त्या ज्या सेल्स आहेत, सोमॅटिक सेल्स आहेत, त्या डिप्लॉइड असतात आणि त्या डिप्लॉइड सेलमध्ये क्रोमोसोमचे दोन सेट असतात. एक आहे मॅटर्नल मदरकडनं आलेला, दुसरा आहे पॅटर्नल फादरकडनं आलेला. आणि दोन सेट असल्यामुळं आपण डिप्लॉइड आहोत. बट ॲट द टाईम ऑफ गॅमेट फॉर्मेशन मियोसिस टेक्स प्लेस अँड ड्यू टू मियोसिस हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड अँड हॅप्लॉइड गॅमेट्स कंटेन्स हाफ ऑर 23 क्रोमोसोम्स इन ईच. आणि 23 क्रोमोसोम इकडं, 23 क्रोमोसोम इकडं, आणि हे दोन हॅप्लॉइड गॅमेट फ्यूज होऊन त्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि दोन सेट इथं क्रोमोसोमचे दोन सेट पुन्हा एकत्र येतात, मॅटर्नल आणि पॅटर्नल, आणि डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल अशा प्रकारे बनतो. यावरून क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी, एका जनरेशनच्या कॅरेक्टर्स पुढच्या जनरेशनमध्ये कॅरी करण्याचं काम कोण करतं, तर क्रोमोसोम करतात. क्रोमोसोममध्ये काय आहे, तर जीन्स आहेत. जीन म्हणजे काय आहे, जीन इज अ सेट ऑर सेगमेंट ऑर फ्रॅगमेंट ऑफ DNA विच कंट्रोल्स अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. दिस इज अबाउट क्रोमोसोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स.